येथे नैसर्गिक दगडी खांबांचा शोध 6 कोटी वर्ष पुरातन व दुर्मिळ कोलमनार बेसाल्ट। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील पाल गावाजवळील सुकी नदीत वनविभागाच्या विश्रामगृहाजवळ 100 मीटर परिसरात चंद्रपूर येथील भूशास्त्र संशोधक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी अभ्यास दौऱ्यात 6 कोटी वर्षापूर्वीची कोलमनार बेसाल्टचे दगडी खांब शोधले आहेत। 6 कोटी वर्षापूर्वी महाराष्ट्रात प्रचंड ज्वालामुखी उद्रेक झाला। लावारस अचानक पाण्याच्या संपर्कात येऊन थंड झाल्यास आकुंचित पाऊन षटकोनी आकाराचे खांब तयार होत असल्याचे चंद्रपूर येथील भूशास्त्रज्ञ आणि खगोल अभ्यासक चोपणे यांनी सांगितले आहे। भारतात कर्नाटकात सेंट मेरी बेट हे अशाच कोलमनार बेसाल्ट साठी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रात मुंबई, कोल्हापूर, नांदेड, यवतमाळ येथे हे खडक आढळले असून त्यात आता जळगाव जिल्ह्याचे नाव समाविष्ट झाले आहे। दरम्यान प्राध्यापक चोपणे हे जळगाव यावल परिसरात अभ्यासासाठी आले होते। प्रसंगी त्यांनी पाल, जामन्या, करंजपाणी, गाडऱ्या, लंगडा आंबा, वाकी, टायगर, कुटी, गारखेडा, शिरवेल इत्यादी परिसरात निरीक्षणे केली। अभ्यास दौऱ्यावर त्यांच्या सोबत जळगावचे वन्यजीव संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पालक, नितीन जोशी उपस्थित होते। हा परिसर निसर्गरम्य आहे, त्यामुळे प्रशासनाने येथे पर्यटनाला चालना देत येथील राजकीय नेते, प्रशासन यांनी यावल अभयारण्यात रस्ते आणि सुविधा पुरवून पर्यटन विकास करावा व अतिक्रमणापासून जंगलांना वाचवावे असेही आवाहन प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी केले आहे। रिपोर्ट महान्यूज 19 पाल। जळगाव जिल्ह्यातील पाल या ठिकाणी तेथील वनविभागाच्या रेस्ट हाऊसजवळ एक कोलमनार बेसाल्ट या प्रकारातलं एक जिओलॉजिकल स्ट्रक्चर इथे आढळलेलं आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आणि या संपूर्ण परिसरामध्ये आढळलेलं हे पहिलं एक जिओलॉजिकल स्ट्रक्चर आहे जे 6.5 कोटी वर्षापूर्वी तयार झालेलं आहे। 6.5 कोटी वर्षापूर्वी आपल्याकडे लेट क्रिटाशियस काळामध्ये बेसाल्ट फ्लो, ज्याला फ्लड बेसाल्ट म्हणतो, तो वाहतवाहत आपल्याकडे आला आणि अचानक पाण्याच्या संपर्कात तो आल्यामुळे अशा प्रकारचं एक कोलमनार स्ट्रक्चर तिथे तयार झालं, ज्याला आपण ऐतिहासिक एक खांब म्हणतो। जसं हेमाडपंथी मंदिरामध्ये अशा प्रकारचे खांब असतात तशाच प्रकारचे हे खांब आहेत, परंतु हे अगदी नैसर्गिक आहे, इथे मानवी हस्तक्षेप याच्यामध्ये कुठलाही झालेला नाही आहे। तर विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी, भूगोलाच्या विद्यार्थ्यासाठी, भूशास्त्राच्या विद्यार्थ्यासाठी, पर्यावरणाच्या विद्यार्थ्यासाठी आणि पर्यावरणासाठी, पर्यटनासाठी अतिशय महत्त्वाचं असं एक स्थळ आहे। या स्थळाला अभ्यासासाठी आणि पर्यटकांसाठी हे क्षेत्र खुलं करावं आणि संपूर्णच यावल परिसरामध्ये जर पर्यटनाचा विकास केला तर येथील अतिशय महत्त्वाची जी वनं आहेत, इथे वनऔषधी आहेत, इथलं जे भूगोल आहे तो लोकांना समजता येईल।